नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मोमीन मोहल्ला इथे एका कव्वाली कार्यक्रमाच्या मंचावरूनच पीर अली पुणेकर या माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली। हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली। या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। इस्लामपूर शहरात पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या वतीने सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आमिल आरिफ साबरी यांच्या बजमे कवालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला। एका पक्षाचे हे माजी नगरसेवक पीर अली पुणेकर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात। पूर्वीच्या वादातून मोमीन मोहल्ला परिसरातील पक्षाचे कार्यालयही फोडण्यात आलं होतं। काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांशी त्यांचा जोरदार वादही झाला होता। 4 दिवसांपूर्वी मोमीन मोहल्ला इथं कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता। मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कव्वालीच्या मंचावरूनच या माजी नगरसेवकांनी हवेत गोळीबार केला, त्यामुळे पुन्हा ते एकदा चर्चेत आले। या कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जयंत पाटील यांनी कार्यक्रमासाठी काही वेळ उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या। आता माजी नगरसेवकांनी हवेत गोळीबार करून पोलीस प्रशासनाला एक प्रकारे कामालाच लावलं। गोळीबाराचा तपास करून पोलीस प्रशासन कारवाई करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे।